अकोला जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दमदार कारवाई करत बाहेरील राज्यातून अटक करून त्यांच्याकडून अकोल्यातून चोरून नेलेला 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीस अटक केली. दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्यादी सतीश बाबूराव गंगाडे यांच्याकडून 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 2,80,000 रुपये चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची गांभीर्यता पाहता अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी सदर तपास हा अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्याकडे सोपवून तपासाचा उलगडा करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाने त्वरित तपास सुरू करून 13 फेब्रुवारी 2024 रोजी संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी हरियाणा रोहतक येथे रवाना केले. संशयित आरोपी हरियाणा राज्यातील रोहतक जिल्ह्यातील हिस्सार भागात असल्याचे समजले होते, परंतु त्या भागात किसान आंदोलन चालू असल्याने रस्ते आणि मोबाईल नेटवर्क पूर्णपणे बंद होते, त्यामुळे तपास पथकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक पोलिसांची मदत मिळण्यासही अडचण आल्याने तपास अधिकाधिक कठीण होत गेला. तथापि गोपनीय माहिती आणि खबरीच्या नेटवर्कचा वापर करून 8 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर तपास पथकाला संशयित आरोपी अमित पिता बिजेंद्र याला ताब्यात घेण्यात यश आले. या गुन्ह्यात चोरी गेलेला 1 सोन्याचा नेकलेस, 4 सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची चेन, सोन्याची लगडी, कानातले जोड, राणीहार व इतर सोन्याचे दागिने व काळ्या मण्याची पोत सोन्याचे पेंडॉलसह असे एकूण 275 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि नगदी 1,50,000 रुपये असा एकूण 18 लाख रुपयांचा मुद्देमाल रोहतक राज्य हरियाणा येथून जप्त करण्यात आला. आरोपी लक्झरी बसस्टँड, बसस्थानक इत्यादी ठिकाणी वयस्कर लोकांवर पाळत ठेवून त्यांचे सुटकेस बॅग उचलण्यास मदतीचा बहाणा करून त्यातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरी करत असे. या गुन्ह्यात आरोपीची ओळख पटवण्यास बसचालक, वाहक, ऑटोचालक, लक्झरी बसचालक इत्यादी लोकांची विचारपूस करून संशयित आरोपीची माहिती तांत्रिक पद्धतीने जमा करून त्याचा पाठपुरावा करण्यात आला. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेडगे, स्थानिक गुन्हे शाखा अकोला सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, स्थानिक गुन्हे शाखा येथील खुशाल नेमाडे, वसीमुद्दीन मोहम्मद आमिर यांनी मुख्य कामगिरी केली. तर या प्रकरणी दशरथ बोरकर, गणेश पांडे, फिरोज खान, उमेश पाये, भास्कर धोत्रे, प्रमोद डोईफोडे, सुलतान पठाण, गोकुळ बहन, अब्दुल माजिद, विशाल मोरे, अविनाश पाचपोर, स्वप्नील खेडकर, मोहम्मद एजाज, लीलाधर खंडारे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, धीरज वानखडे, सतीश पवार, अमोल दिपके, राहुल गायकवाड, चालक प्रशांत कमलाकर तसेच सायबर सेलचे अंमलदार आशिष आमले यांनी पार पाडले. 10 फेब्रुवारीला सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनच्या हद्दीत बॅग लिफ्टिंगचा एक गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये जवळपास 13 लाखाचा माल ते चोरून गेला होता अशी तक्रार होती. त्यामध्ये सोने व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम होती. यामध्ये LCBच्या पथकांनी तपास करून हरियाणामधून एक आरोपी अमित यांना ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून जवळपास 18 लाखाचा मुद्देमाल, त्यामध्ये 1.5 लाख रोख रक्कम तसेच इतर सोनं व चांदीचे दागिने हे रिकवर करण्यात आलेले आहे. या आरोपीच्या आणखी गुन्ह्यामध्ये सहभाग वगैरे आहे किंवा कसे याच्याबद्दल पुढची तपास सुरू आहे.